गुड मॉर्निंग एव्हरी वन. आता वाजले 8. आज थोडी वेळाने उठली मी, कारण मला आहे ना कालपासूनच बरं वाटत नव्हतं. गोळ्या घेणं चालू आहे सर्दीच्या, तर त्याच्या तुम्हाला माहिती आहे कशी सुस्ती येते, बरंच वाटत नाही. म्हणून आज सईलाही शाळेत काही पाठवलं नाही. आत्ताच मी आईचा चहा आणि त्यांचं नाश्त्याचं पाठवून दिलं. आणि आता गुरु पाहा कुठे आहे. गुरु मिळणार आहे शहा पे. नाही बंद करू. बरं बंद करतो. बरं बरं पे. तर गुरुला जो दूध शहा प्यायचा होता, तर पण कुठं तिथं आज बाल्कनी इथंच आपल्या इथं आला तो प्यायचा. इथंच पेतो म्हणे, कुठंच जात नाही है ना. पहिले मग पाडणा करायला लावला बा, तो पाडणा झोका दिला किती वेळ मी. मग तिकडे गेली आईचा चहा बांधण्यासाठी, तर मग उठला. उठला तर मग आता त्यालाही पाहिजे, तर मग कुठं बसला तो आज. काय लेकराच्या मनानं घ्यायला लागते, काय आपलं राहिलं काय आता. हा हे पहा माझा गुरु तुम्हाला बुम बुम दाखव. दाखव गुरु बुम बुम दाखव यांना. बुम तो बुम बुम म्हणते. गुरु पप्पा आले, पप्पा आले, पप्पा ते बघ कसे पाहिते. पप्पा ते बघ कसे पाहिते. पप्पा पप्पा आले, गुरुजी पप्पा आले. तर आता वाजले 11:30 आणि माझा झालाय स्वयंपाक. आता स्वयंपाकामध्ये मी काय काय केलं. आता आई बाबांना डब्बाण्याचा इकडे पोळ्या करणं चालू आहे. इकडे वरणाला तडका दिलाय आणि इकडे कोबीची भाजी होऊन राहिली आहे. चालीच आहे जवळजवळ पोळ्या आणि हा आता हे पापड. आता हे पापडाबद्दल, हे आहे ज्वारीचे पापड. आमच्या इकडे सिंधी लोक राहतात की नाही, आणि ते असे छान उद्योग करतात. तर हे पापड बोलवले, हे ज्वारीचे. तसे ते आपले तांदुळाचे पण बनवतात, तांदुळाच्या कुरड्या, तांदुळाचे पापड. म्हणजे ते तांदळाची कुरडी एवढीशी असते, इतकी फुगते ती तांदुळाची. पापड पण छान एवढे एवढे फुगतात ते तांदुळाचे. ते पण मी आता घेईलच, ते पण दाखवेन. पण मी तुम्हाला आता हा पापड भाजून दाखवेल कसा लागते कसा नाही. सईला टेस्ट करायला दे. बेल्ट कुठे चालल्या. तुम्ही इथे ब्लॉग बघत असतात का. क्यूट सई नावाचं चॅनल आहे, मी याची लिंक खाली देऊन देईल. तर माझ्या पोरीची पण ब्लॉग बघत जा. हिने मोजके टाकलंय. आता तिला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागेल की नाही, तर मग ती डेली ब्लॉग करेल, है ना बेटा. तर सांगा तुम्ही आता बोले. मी डब्बा करून ठेवला 12 पासून. माणूस आले हे माहित आहे, पण असते ना आई बाबा तिथं वाट पाहून राहिली असं. मला बरं सकाळी नाश्ता दिला होता मी ना, बरं झालं की तुम्हाला काम आहे. बरं मला गाडी घेऊन द्या म्हणतो, तुम्हाला गाडी नाही घेऊन देत. कुठं बिलकुल नाही गाडी घेऊन देत. कोण ते गाडी घेऊन देत. आम्ही आता आलो हॉस्पिटलला. कशी आहे तब्येत, काय म्हणे डॉक्टर. आज भरून आला का जीव, सकाळी सकाळी भरून आला का जीव. आज नाही आला ना, सलाईन चालू आहे. आता डॉक्टर साहेब हे फायनल केल्यानंतर, हा तर ह्याच द्यायच्या. तरी पण समजा आमच्या मागे जरी डॉक्टर साहेब आले, तर मला साहेब म्हणा मी थोडस हे झालो म्हणा, कन्फ्युज झालो म्हणा. मी म्हणा तुम्हाला फक्त फायनल काढून द्या. आणि ह्या आता अंतरच राहू देता गोळ्या. ह्याच तर चमत्कार झाला गोळ्यानं. हा तुम्ही गोळ्या घेतल्या नाही म्हणून चमत्कार झाला. हा मी येऊन नव्हती राहिली बरं. मला काय म्हणते, तुला एक सरप्राईज आहे म्हणते. चल म्हणते. हा मला जबरदस्ती आहे ना आणलं, तर मी एवढी थकली आहे, मला लागली आहे भूक. हो ना डोकं तर ते तुम्ही मला इकडे काय आणलं. आता मला घेऊन आले हेअर स्ट्रेटमेंटसाठी, पण खूप महाग आहे. आपल्याला घरच्यासाठी पाहिजे ते घेतलं मी. हे मला यायनं हेअर स्ट्रेटनर घेऊन गेलं. इच्छात आहे हेअर स्ट्रेटनर. घरी गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो. काव तुम्ही मला हेअर स्ट्रेटनर काऊन घेऊन दिलं. अहो तुला माहीत नाही, त्या दिवशी तू मला माहीत आहे प्रोग्राम मध्ये ते केस बरोबर सेट नाही झालते, तू चिडचिड झालती. कधी मला माहित आहे ते. आता मी काल सांगू द्या ते. अच्छा हा 12 मध्ये झंडेच झाली ती बिचारी. माय केसायची असेच गुळे ते एकदम कबूतर कसं पिसाळलं. इतको इतको आधी केसही बसले नव्हते असं राग येते. तुम्हाला माहित आहे 12 मध्ये मला दुकान माहित होते. आधी अमृत गेल्यानंतर घेऊनच जातो. आज आलो ना, आज तुला घेऊन दिला. चला भूक लागली. कौतुक काय कौतुक काय कौतुक तुला आहे. आता काय करत, पण घेऊन तर दिलं, पण मला वापरताच आलं पाहिजे. तर आम्ही आत्ताच आलो स्ट्रेटनर वगैरे घेऊन. आता खूप भूक लागली, आता जेवण ताट वळून आली मी. आता तर तुम्हाला माहिती मी दाखवले ना तुम्हाला हे ज्वारीचे पापड.
हे कशी लागणार आहे मी तुम्हाला दाखवते. असं बघा, पापड तळले मस्त आणि आपली ज्वारीची कशी असतात तशीच झाली. आता टेस्ट करून पाहा. बिलकुल आपण जशी करतो घरी ज्वारीची तशीच टेस्ट आहे. चला आता आम्ही जेवण करतो. हो, तशीच टेस्ट आहे. मस्त स्वयंपाक केला रश्मी, खूप छान. का बरं तू भाजी नाही घेतली का? तुमच्यासोबत जेवतो ना मी. ओ माय गॉड, भात घेतला ना तर वेळ निघून गेली ना, काहीच खाऊ नाही. नाही ना, तर खाता लागणच ना. चल तिकडे इतरे माझे चप्पल. मम्मी स्ट्रेटनर घेऊन दिला, कंगा घेऊन दिला, चप्पल घेऊन दिला, कल आयफोन घेऊन दिला. मामा गुरु कसा केलं तसं पप्पा. मी आज जात आहे एका कार्यक्रमाला. आईची तब्येत खराब आहे, मन तर होत नाही, पण आई म्हणे जा म्हणे तू, तुझे कामं कर म्हणे त्या आई म्हणे सगळे. तर मी आता जाणार आहे कार्यक्रमाला संध्याकाळी 7 कलोती नगरमध्ये ना. कलोती नगरमध्ये. तर मी कुठली साडी घालणार आहे तुम्हाला दाखवते. तर मी घालणार आहे ही कोशाची साडी, सुंदर. आणि तुम्ही म्हणाला त्याच्यावरचं ब्लाऊज, त्याच्यावरचं ब्लाऊज आणि हे ब्लाऊज आहे त्याच्यावर. आणि मी आता हे वेअर करणार आहे. कशी आहे सांगा. आता मी साडी घालणार आहे. आता पहिले मेन म्हणजे स्ट्रेट हेअर कसे स्ट्रेट करायचे ते पाहतो ना बाप्पा, मला जमलं तर पाहिजे. मस्त हेअर स्ट्रेटनर आणलं, आता करते मी आणि तुम्हाला दाखवते. सोबतच घेतलेला आहे हा हेअर कॉम, याला मागे आरसा आहे. मोठे मोठे होते पण आपले केस काही एवढे मोठे नाही ना, म्हणून छोटा हेअर कॉम घेतला. होतात की नाही मला समजत नाही. मला केस धुवा लागेल का पहिले सर? नाही काहीच धुवा लागत नाही. जबे थँक्यू, मला स्ट्रेटनर घेऊन दिल्याबद्दल थँक्यू. तुले सरळ करावं लागते म्हणजे केस आहे. हो, तर पहिले माणसावर ट्राय करा म्हणे. माणसं सरळ झाले की मग बायावर ट्राय करायचं. समजत तर काहीच नाही तुला. दाखव इकडे, अरे मी हे तर केलं. हो मी काय म्हणली, हा टेकडा, हा 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 करा मग, हा टेकडा करा. अरे वा, यांनी थोडेसे करून दिले जे जिथे माझा हात पोहोचत नव्हता. आता बाकी मी केले आणि हेअर स्ट्रेटनरने छान हेअर झाले माझे. आणि खरंच छान झाले. जो प्रॉब्लेम झाला होता ना बारामतीमध्ये केसांचा, तो नाही झाला. तर मी झाली आहे रेडी. कशी दिसत आहे मला नक्की सांगा. चला तर आता आम्ही चाललो कार्यक्रमाला आणि तुझी दाजी सोबत आहे. कार्यक्रमाचं जे विशेष आकर्षण होतं, रश्मीताई सोनवणे त्या इथे आलेल्या आहेत. उभं राहून जोरदार टायांनी त्यांचं एकदा स्वागत करावं. कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यांना आपण आज रील स्टार म्हणत नाही तर त्यांचा संघर्ष ऐकण्यासाठी, ज्या परिस्थितीतून त्या इथे आलेल्या आहे, त्या परिस्थितीतून आलेल्या त्यांचा सत्कार करण्यासाठी आणि त्यांचा संघर्ष ऐकण्यासाठी आपण इथे बोलवलो आहे. म्हणून मी मसाले, कारण प्रत्येक स्त्रीचा हक्काची जागा असते ती किचन. करायचं होतं म्हणून रश्मीताईंना, रश्मीताईंना रील स्टार म्हणून बोलत असतील, पण आम्ही आज तुम्हाला इथे आमच्या काम करत इन्स्पिरेशन म्हणून इथे बोलवलेलं आहे की तुमच्याकडे बघून अनेक महिलांना स्फूर्ती यावी, उर्मी यावी आणि त्यांच्यामध्येही आपण काहीतरी करावं ही एक भावना जागावी म्हणून आम्ही इथे रश्मीताईंना बोलवलं. तर मी आमच्या संस्थेच्या पदाधिकारी आणि विचारपीठांना विनंती करते की रश्मीताईंचा आपली आठवण म्हणून, संस्थेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा. आज मैं आसान करू तू दे दे तपती रेट, मैं गुलिस्तान करू तू लाख गिरा दे गिजली मुश्के, मैं सतरंग बनू, मैं सतरंग बनू. अशा सतरंग बनलेल्या रश्मीताईंचं पुन्हा एकदा जोरदारांच्या गडगडाटामुळे आपण स्वागत करूया आणि त्यांचा सत्कार आम्ही घेणारच आहोत. पण तुमची उत्सुकता मी लांबवणार नाही, तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आमच्याशी हितगुज करावं.
आता माझी विदर्भाची भाषा चालू करू काय? मला जमत नाही ते तुला मला. तर तेव्हा सारायचे डोळे उघडले की नाही वा, हिच्याही यशाच्या मागे काहीतरी स्ट्रगल आहे. आता वा प्रत्येकाच्याच मागे स्ट्रगल असते, पण माझं जे काम आहे ते एका प्रवाहाच्या पलीकडचं काम आहे. एक सून आहे, दोन मुलांची आई आहे, कोणाची ननद आहे, कोणाची वहिनी आहे, खूप साऱ्या गोष्टी आहे आणि प्रवाहाच्या पलीकडच्या गोष्टी आहे. आजकाल तुम्हाला माहिती सून म्हटली की गाऊनवर नाचून येते, अमक डमक डमक, तुम्हाला काही सांगायला लागत नाही, समजून जा आता तुम्ही. पण तरी कसं ते मॅडम म्हणे वेगळी दिसून राहिली असं, ते फाउंडेशन जमलं नाही लावलं असतं. तिचे धावडेच्या पप्पाने चार इथं लागलं काय, इथं लागलं काय अश्विन सर या समोर. सन्मान चिन्ह घेऊन मला वाटतं टाळ्या पुन्हा एकदा व्हायला पाहिजे. खूप छान वाटलं. आणि सारंग सरांचा तर आम्हाला सत्कार घ्यायचा होता, कारण आम्हाला ही उदाहरणं समोर ठेवायची आहेत की ही आहेत म्हणून आम्ही आहोत, हे आहेत म्हणून आम्ही सोबत चालतो आहोत. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून एक सुरेख व्याख्यान आणि एक भावपूर्ण सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केला. फारच छान वाटलं बायांनी गाऊनवर राहणं आणि गाऊनवर राहून काहीतरी करून दाखवणं हे मला पहिल्यांदाच जाणवलं. आणि त्यांची एवढी व्ह्यूज मी तर म्हणजे मला फार नाही कळत, पण त्या वेब मॅडम आहेत म्हणजे इतके मोठे त्यांचे व्ह्यूज त्यांनी सांगितले की मी तर भारावून गेली. पण आपल्या पाठीशी पण एक ज्योतिबा असावा लागतो, मग तो वडील असेल, आपले मिस्टर असतील, मुलगा असेल, नातू असेल, कोणी का असेल, मित्र असेल, सखा असेल, कोणी असेल, त्याच्या रूपाने जेव्हा आपल्याला योग्य पुरुष आपल्या आयुष्यामध्ये मिळतो ना, तेव्हा कुठे आपण एक सक्षम आणि एक ध्येयनिष्ठ आणि यशस्वी स्त्री ठरू शकतो. कर्तृत्वान स्त्रियांना पुरस्कार देण्यात आले, वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना कर्तृत्वान महिलांना पुरस्कार देण्यात आले आणि नंतर आभार प्रदर्शन झाले. आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व महिला इथे आल्या आणि त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचे सुद्धा मी आभार मानते. कारण तुमच्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही. आणि आता मी सर्वांना विनंती करते व्यासपीठाला की आपण एक ग्रुप फोटो काढूया. नंतर सर्वांनी माझ्यासोबत फोटो काढले, खूप जणांनी फोटो काढले, विशेष म्हणजे माझ्या सासूबाईच्या वयांच्या बायांनीसुद्धा फोटो काढले. विचार करा, सासू एका सुनेला म्हणजे किती याच्यामध्ये ठेवते ना, पण आजकाल सासू आपण खूप छान झाले. सगळ्यांनी माझ्यासोबत फोटो काढले आणि खूप मला शाबासकी दिली, खूप छान वाटलं त्यांना. खूप माझं कौतुक करत होत्या आणि म्हणत होत्या की तू छान बोलली, आम्हाला हसू आलं वगैरे, खूप त्यांनी कौतुक केलं आणि खूप छान वाटत होतं मला. मी सांगू नाही शकत, मी खूप अशी कार्यक्रमात जाते तेव्हा खूप भारावून जाते म्हणजे मी सांगूच नाही शकत तुम्हाला. आणि मी जे स्पीच दिली मी त्याचं स्पेशल एक व्हिडिओ टाकेल, त्याच्यानंतर तुम्ही मला सांगाल मी बरोबर बोलली की नाही. ठीक आहे, तर मला जरासं सांगत जा मी काही चुकली बिकली तर. चला आता पहा, खूप छान छान माझ्यासोबत फोटोज काढत होते सगळ्या लेडीज, मला खूप आनंद वाटत होता. नंतर आम्हाला त्यांनी नाश्ता वगैरे दिला त्यांच्या इथे, समोसा, ढोकळा, चटणी, मिरची आणि सोनपापडी. खूप छान वाटलं भेटून सगळ्यांशी. बघा छान छान फोटो काढत होते. मला असं वेगळंच वाटत होतं आणि प्रत्येक प्रोग्राममध्ये मला वेगळं वाटते की आणि खूप अशी जेव्हा आपल्याला असं कार्यक्रमामध्ये प्रोत्साहन मिळते किंवा आपल्याला असं छान असे अप्रुवल मिळते एक प्रकारचं, तर खूप जबाबदारी आहे ना ही, खूप वाढून जात असते. मी सांगू नाही शकत रोज. तर आज आली होती मी कार्यक्रमाला धनश्री सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान अमरावती. तर खूप छान वाटलं पल्लवी ताई, मंजुषा ताई आणि आमच्या मैत्रिणी, खूप खूप छान वाटलं. कारण की इथे मला रील स्टार म्हणून नाही एक मोटिवेशनल म्हणून बोलवलं होतं. सगळ्यात खूप छान वाटलं आणि खूप खूप धन्यवाद. खूप छान माझा सत्कार केला, माझं भाषण यांनी एन्जॉय केलं, खूप छान वाटलं ताई. आणि हा नाश्ताही छान होता, समोसा, ढोकळा, मिरची, चटणी, अजून काय सोनपापडी आणि पाणी, खूप छान वाटलं. आपल्या भाषेत मला चांगलं वाटलं, मला लय साजरं वाटलं यायची इथे येऊ. साजरा यानं कार्यक्रम केला आणि मी आलोय साजरा इथं भाषण दिलं, हसवलंय तुम्हाला. बाया त्या बायाच असते पण मानलं की तुम्ही यायला सांगू.
आणि ह्या काकू पण लय चांगल्या बरं मस्त हसून राहिल्या मस्त एन्जॉय करून आणि मराठी याच्यातल्या बोलणाऱ्या माहिती नाही नाही काय होतं स्टेजवर असे साजरे साजरे लोक दिसले की नाही मग मला आणि तुला मिळते मग कोणी म्हणाले की काय चला मुलीला चांगलं वाटलं आता मी जातो माझ्या अडीच वर्षाचं पोरग वाट पण राहिले चला कसा वाटला माझ्या ब्लॉग भेटू कसा वाटला माझ्या ब्लॉग आजचा मला सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग तोपर्यंत बाय.